चाय ले लो, चाय ले लो, गर्मा गर्म चाय ले लो। थैंक यू सो मच। आणि विदाउट फ्रेश होता चहा पिणं सुरू आणि इकडे। चहा पिल्यानंतर मला असं वाटतं की माझं राहिलेलं काम लवकर होईल। तर हॅलो गाईज, मी तृप्ती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। हा मंगेश, आणि आत्ताच आमचं इव्हिनिंगचं काम झालेलं आहे ऑफिसचं। मंगेशचं व्हायचंय, सॉरी बरं का, माझं झालेलं आहे। आणि आज मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे की ऑफिस झाल्यानंतर मी कशा प्रकारे घर आवरून ठेवते, जेणेकरून सकाळी थोडंसं इझी जावं। छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि काही टिप्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मेक शुअर की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जाता जाता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि आता मी चहा घेऊन घेतोय मस्त। हे आहे ना, बिस्किट्स आहेत, आटा जागरीचे बिस्किट्स आहेत आणि चहा आहे मस्त। तर आता चहा घेऊन घेतो आणि त्यानंतर आपण आपल्या रुटीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, सगळ्यात आधी मी लाईट ऑन करून देते कारण इव्हिनिंग झालेली आहे। तर मैत्रिणींनो, मी संध्याकाळचं जे रुटीन आहे त्याची जी सुरुवात आहे किचनपासनं करते, कारण किचन आपल्या गृहिणींसाठी खूप महत्त्वाचं असतं। त्यासोबतच किचनमध्ये खूप सगळा गोंधळ असतो, दुपारचा स्वयंपाक, सकाळचा नाश्ता, त्यानंतर टिफिन वगैरे असेल तर टिफिन, परत संध्याकाळचं जेवण, चहा 2-3 वेळा, अशा बऱ्याच घडामोडी घडत असतात। तर मी किचनच्या ओट्यापासून सुरुवात करते आहे। आणि सगळ्यात आधी ना, जर मी बॉटल्स भरून ठेवते 2, तुम्ही फ्रीजमध्ये बॉटल्स ठेवत असाल किंवा प्रत्येकाची घरात बॉटल असते, त्या बॉटल्स नीट एकदा धुवून घेते, त्या भरून ठेवून देते, म्हणजे पाणी पिण्यासाठी आपण मोकळ होतो। आता थोडंसं मी फ्रीजवरची जी जागा आहे ती सुद्धा क्लीन करून घेते आहे, आणि जी सकाळची भांडी होती घासलेली तर ती भांडी सुद्धा आता मी लावून घेते आहे। मैत्रिणींनो, माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे। माझं ऑफिस असतं तर माझं ऑफिस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 ही वेळ आहे, पण कधी कधी मला उशीर सुद्धा होतो, तर त्या वेळेनुसार माझं हे रुटीन आहे। इन केस तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्हाला घरी मुलं वगैरे आहेत, त्यांना सांभाळणं सुद्धा कठीण आहे, आजकाल ऑनलाईन क्लासेस आहे, मला माहिती आहे प्रत्येक स्त्रीवर खूप जास्त जबाबदारी असते, अशा वेळेस तुम्ही काय करा की तुम्हाला जसा वेळ मिळेल, जसं कोणाला मॉर्निंगला वेळ मिळू शकतो, कोणाला दुपारी वेळ मिळू शकतो जेव्हा मुलं झोपलेली असतात, कुणी कामावर जातं, कुणी ऑफिसला जातं, कुणाचं माझ्यासारखं वर्क फ्रॉम होम असू शकतं, तर तुम्हाला जसा वेळ मिळतो त्यानुसार तुम्ही हे रुटीन नक्कीच फॉलो करू शकता। थोडंसं कामामध्ये मागे पुढे होऊ शकतं, पण ही जी कामं आहे ना रुटीनची, ही प्रत्येक स्त्रीला करावीच लागते, म्हणजे प्रत्येकाच्या घरी असते। सकाळची धुतलेली भांडी वाळली होती, मी ती सुद्धा ठेवून दिली, आणि वॉश बेसिनमध्ये जीही भांडी होती ती सुद्धा मी परत धुवून साफ करून ठेवून दिलेली आहे। आता वेळ आहे गॅसची, म्हणजे जो गॅस्ट्रो असतो ना तो सगळ्यात जास्त घाण होतो, जसं मी बोलली आपल्याला खूप कामं असतात किचनमध्ये, तर ही माझ्याकडे एक घासणी आहे, याला एका बाजूला ताराचं आहे आणि एका बाजूला ना सॉफ्ट आहे। जसं तुम्ही बघू शकता माझा गॅस्ट्रो जो आहे तो काचाचा आहे, किंवा इनकेस स्टीलचा जरी असेल तर त्याला एकदम ताराचे आणि घासू नका, त्याने ना स्क्रॅचेस येते आणि तो लवकर जुना दिसायला लागतो, त्याची चमक जी आहे ती चालली जाते। आणि जो मधातला पार्ट आहे ना, जिथे थोडंसं अल्युमिनियम सारखं आहे, तर ते जे मेटल आहे ते मी ताराचे आणि घासणार आहे, कारण तिथे सगळ्यात जास्त स्ट्रेन्स असतात आणि ते खूप हार्ड स्ट्रेन असतात। आता मला एकदा गॅस जे आहे त्याची डीप क्लिनिंग करायची वेळ आली आहे, कारण जवळपास मी 1-1.5 महिना आधी एकदम डीप क्लीन करून घेतलं होतं। जर मी ते केलं ना तर पुढच्या व्लॉग्समध्ये शेअर करेल। गॅस स्टोव्हसाठी आणि किचनसाठी माझी परत एक छोटीशी टीप आहे की जर इनकेस तुमच्याकडे आहे ना जे फ्लाईज असतात, एकदम छोट्या छोट्या माशा असतात ना, त्याला काय म्हणतो आपण, मुरकुडे की काहीतरी म्हणतो, जे पावसाळ्यामध्ये जास्त येतात, ते जर तुमच्याकडे येत असेल ना तर तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घ्या, व्हिनेगर घ्या, त्यामध्ये कापराच्या 2 ज्या कापराची जी वडी असते ना तिला टाका चांगली हाताने मॅश करून, आणि त्यानंतर थोडंसं डिशवॉशिंगचं लिक्विड, इनकेस लिक्विड नसेल ना तर हँडवॉश टाका, आणि ते सगळं मिक्सचर व्यवस्थित हलवून घ्या आणि स्प्रे करा सगळीकडे, जसं टाईल्सवर, गॅस ओट्यावर, गॅसवर, डायनिंग टेबलवर, इव्हन तुम्ही बाकीच्या सर्फेसवर, म्हणजे जसं बेडसाईड टेबल असेल, कपाट असेल, तिथे सुद्धा ते यूज करू शकता। अगदी चकाचक असं फर्निचर होऊन जातं, किंवा स्पेशली किचनमध्ये हा स्प्रे खूप कामात येतो। मी इथे स्क्रीनवर लिहिते की काय काय ॲड करायचं, इनकेस तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल तर।
माझ्या मैत्रिणींनो, माझी अजून एक नेक्स्ट टिप आहे, तीही किचनच्या बाबतीत आहे. जेव्हाही तुम्ही गॅस ओटा साफ करून घेताय, भांडी घासताय, तेव्हा प्लीज जो सिंक आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण भांडे घासून घेतो ते नक्की साफ करा, तेव्हाच्या तेव्हा करा. तीच घासणी थोडीशी फिरवून द्यायची, नळाला सुद्धा फिरवून द्यायची, आणि त्यानंतर जो आपला म्हणजे कापड असतो, पोछा असतो गॅस ओट्यासाठी वापरल्या जाणाऱ्या, त्या कापडाने नीट स्वच्छ पुसून घ्यायचं. मी इथे स्कॉच ब्राईट यूज करते, मला ते खूप हँडी वाटतं कारण त्यातनं अजिबात पाणी नसतं, आणि मी तुम्हाला शेवटी दाखवेल आता ओट्याला खूप पाणी पाणी दिसतंय. मग ते पाण्याचे डाग आहे ना तसेच असतात ओट्यावर, पण तुम्ही थोड्या वेळाने बघा, या स्कॉच ब्राईटनी कम्प्लिटली ते पाणी सोक करून घेत आहे. तुम्ही बघू शकता अगदी चकाकक दिसणारा गॅसचा ओटा जो आहे तो आपला रेडी आहे. सगळं झाल्यानंतर मी एकदा हात स्वच्छ धुवून पुसून घेतलेत, कारण मला अगदी ओले ओले आणि थोडंसं हाताला काही असलं की आवडत नाही. त्यानंतर हे डायनिंग टेबलची वेळ आहे. ऍक्च्युली मी या टेबलला ॲज अ डायनिंग टेबल यूज करत नाही, आम्हाला खाली बसून जेवायला फार आवडतं. जसं आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये जेवण केलं जातं, तर मी नेहमी खाली बसूनच जेवतो. आणि आता मी इथे ना डायनिंग टेबलवर माझे चम्मच वगैरे ठेवले आहे, कारण गॅसचा ओटा जो आहे तो माझा खूप छोटा आहे. जर तुमचा गॅसचा ओटा मोठा असेल तर तिथेच मिक्सर म्हणा, आपले मसाल्यांचा डब्बा म्हणा, किंवा सगळ्या गोष्टी राहून जातात. जे उरलेलं अन्न आहे ना ते तुम्ही एखाद्या पातेल्यात काढून ठेवा, पण अशा पातेल्यात काढा ज्यात तुम्ही गरम सुद्धा नंतर करू शकता. कारण जसं आता स्टीलच्या भांड्यामध्ये काढलं तर त्यात आपण गरम नाही करू शकणार, मग परत एक भांडं भरवावं लागेल आपल्याला. आता मी दूध वगैरे फ्रीजमध्ये ठेवलं आणि हा माझा खाऊचा डब्बा आहे, तर याच्यामध्ये ज्याही एक्स्ट्राच्या चटरपटर करायच्या गोष्टी आहेत ना एकदम चमचमीत, त्या ठेवून देते मी. आणि इथे मी एका भरणीमध्ये आवळा कँडी जी आहे ती भरून ठेवते. तर ही पॅकेटवाली आवळा कँडी आहे. माझी जी सासू आई आहे ना, म्हणजे मंगेशची मम्मी, त्या इतक्या भारी आवळा कँडी बनवतात, पण त्या आता संपल्या, त्यांनी दिल्या सुद्धा होता, त्यामुळे मी बाहेरून आणल्या. मला दोघांनाही खूप आवडतात. आणि ही सुद्धा मी, म्हणजे जे काही माझं काम आहे ना, तर डेली मला असं काही नसतं, कधी किराणा भरायचं असतो, कधी भाजीचं असतं, तर अशा प्रकारे कामं जी आहेत ती अल्टरनेट असतात. इथे मी बिस्किट सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवते. आजच हे पॅकेट मी खोललं होतं, मघाशी तुम्ही बघितलं मी चहा पिताना हे बिस्किट सुद्धा खाली, खूप टेस्टी आहे बरं का. आणि त्यानंतर हा खाऊचा डब्बा, सगळ्या डायनिंग टेबलवरच्या वस्तू मी उचलून त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून देते. आणि ज्या क्लिप मी यूज केल्या ना पॅकेट बंद करायला, त्या क्लिप खूप छान आहे, अमेझॉन हॉलमध्ये मी दाखवल्या होत्या. त्यानंतर इकडे तिखट मिठाचा मसाल्याचा जो डब्बा असतो त्याला सुद्धा मी एकदा पुसून घेते, कारण दुपारी मला इतका वेळ नसतो. दुपारचं सुद्धा रुटीन मी लवकरच अपलोड करेल, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. तर मैत्रिणींनो, माझं किचन एकदम क्लीन झालेलं आहे. आता टाइम आहे की मी लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल क्लीन करून घेईल. तर ज्याही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, क्लिप्स, इयरिंग्स, एक्सेट्रा एक्सेट्रा, बॅग वगैरे, जसं आता मी मॉर्निंगला थोडं बाहेर गेली होती तर ती बॅग इथेच पडून होती, कारण मला दिवसभर काम इतकं असतं ऑफिसचं की मग वेळ मिळत नाही. तर माझं हे संध्याकाळचं रुटीन आहे, म्हणूनच मी तुम्हाला बोलली की तुम्ही हे रुटीन दुपारी सुद्धा फॉलो करू शकता. आणि एक महत्त्वाची माझी टिप तुम्हाला द्यायची राहिली, जेव्हाही तुम्ही हे काम करतात ना तेव्हा तुम्ही कुठलंही तुमच्या आवडीचं म्युझिक ऑन करून ठेवा. जसं मी आता मस्त हिंदी रोमॅन्टिक सॉंग्स लावलेले आहे, मला खूप आवडतात जे जुने गाणे आहेत ना. त्यानंतर तुम्ही कधीतरी देवाचे गाणे लावू शकता, भक्तिगीत लावू शकता मन शांत करण्यासाठी. तर माझं सकाळी ठरलेलं असतं, माझ्या घरी सकाळी कुठला तरी मंत्र, म्हणजे जसं स्वामींचा मंत्र असतो, गायत्री मंत्र असतो, किंवा एखादी भजनं लागलेली असतात. आणि संध्याकाळी मी कधी कधी भजन लावते किंवा कधी कधी गाणे लावते. मी अशा प्रकारे लॅपटॉप सुद्धा, लॅपटॉपचे जे चार्जेस असतात ते सुद्धा घडी करून ठेवते. मी खूप जणांकडे बघितलेलं आहे, अगदी ते चार्जर्स जे आहेत ना लॅपटॉपचे असू दे, मोबाईलचे असू दे, असा पसारा असतो, अजिबात नीट नाही वाटत, आणि इवन ते खराब सुद्धा लवकर होतात. तर त्यामुळे तुम्ही अशी घडी घालून ठेवा प्रत्येक चार्जर, आणि लागल्यावर घेता येतात. मी मॉर्निंग रुटीनमध्ये दाखवेल माझ्या की मी हे जे चार्जेसविषयी बोलते आहे ना त्याचं कसं व्यवस्थित युटिलायझेशन करते, कसं बरोबर ठेवते. आता मी झाडू मारून घेते. माझं किचन आणि हॉल क्लीन झालेलं आहे, बेडरूम अजूनही बाकी आहे, पण मी आधी या दोन रूमला यासाठी झाडू मारते जेणेकरून आहे ना इकडला कचरा तिकडे उडू नये यासाठी. आता मी इथे आहे ना, कार्पेट वगैरे उचलून झाडू मारत नाही. ऍक्च्युली माझ्या घरात झाडू मारायची गरज पडत नाही, कारण हस्बंड आणि वाईफ आम्ही दोघंच असतो, तर त्यामुळे इतकं घर खराब होत नाही. पण इनकेस तुमच्याकडे लहान मुलं वगैरे असेल तर अर्थातच तुम्हाला सगळ्या चटया वगैरे उचलून झाडू मारायची गरज पडत असेल. आणि यानंतर दिवाबत्ती पण करावं लागते, तर त्याआधी झाडू मारल्यावर कसं रिफ्रेश वाटतं.
तर आता बेडरूम क्लीन करण्याची वेळ आलेली आहे आणि बेडरूम क्लिनिंग मध्ये ना सगळ्यात महत्वाची स्टेप असते माझी की जेही कपडे वाळत घातलेले आहेत ते आधी मी घडी घालून ठेवते. मी लेगिन्सची घडी कशी घालायची ना ते कपाटाच्या दाखवलं होतं, तुम्ही सगळे बोलत होते एकदा दाखवा. तर अशा प्रकारे रोल करून मी लेगिन्स त्या बास्केटमध्ये ठेवतात. तुम्ही कपाट ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये ते ऑलरेडी बघितलंय, इन केस नसेल बघितलं तर त्या व्हिडिओची लिंक सगळ्यात शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता कपड्यांच्या घड्या पटकन व्हाव्या यासाठी माझ्या काही टिप्स आहेत. प्रत्येकाचे जे कपडे असतील, घरात दोन मेंबर आहे, तीन मेंबर आहे, त्यांचे कपडे जे आहे ना ते सेपरेट सेपरेट ठेवा. जसं पॅन्टवर पॅन्ट, टी शर्टवर टी शर्ट, असे सगळे कपडे. त्यानंतर काही कपडे प्रेसला द्यायचे असेल तर ते वेगळे ठेवा. तर मी इथे तेच करते, प्रेसचे कपडे वेगळे ठेवते, त्याच्या घड्या नीट नाही करत आहे असंच ठेवते. आणि जे घरी कपाटात कपडे ठेवायचे त्याचे जे आहे घड्या ते नीट करते आहे. आता आतमध्ये काय आहे हे स्टँड, कारण पावसाळा सुरू आहे आणि आज खूप पाऊस होता ना, त्यामुळे हे कपडे जे आहेत ते बेडरूममध्ये वाळत घातले होते. आणि मागे तुम्हाला बॅग दिसत असेल तर ती बॅग ऍक्च्युली मला बेडबॉक्स मध्ये टाकायची आहे, पण काही कपडे प्रेसला दिले आहेत ते सुद्धा टाकायचे, त्यामुळे मग मी एकाच वेळेस बेडबॉक्स उघडणार आहे तर म्हणून ती बाहेरच ठेवली आहे. आता आहे ना कपाटात थोडेसे जर कुठले कपडे इकडे तिकडे झाले असेल सकाळच्या घाईमध्ये, कधी कधी हस्बंड वगैरे इकडे तिकडे ठेवून देतात ना, तर ते नीट करून हे सुद्धा कपडे ठेवले आहे. आणि प्रेसचे कपडे या पिशवीमध्ये मी भरून ठेवते आहे. आता कपड्यांचा जो आवराआवर आहे ते झालेला आहे. मला आहे ना मंडळी कपडे घडी करायला थोडासा कंटाळा येतो ऍक्च्युली. असं एक तरी काम असतं ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये जे करायला कंटाळा येतो, कुणाला भांडी घासायला येत असेल, कुणाला भांडी ठेवायला, कुणाला कुठली गोष्ट, तसं आहे ना मला कपडे घडी घालायला खूप कंटाळा येतो. तुम्हाला कुठल्या गोष्टीचा कंटाळा येतो की येतच नाही तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण तुम्ही जो मस्त मस्त रिप्लाय करता ना कमेंट सेक्शनमध्ये ते बघून मला इतका आनंद होतो, वाचायला इतकं छान वाटतं आणि तुमच्या कमेंट्सला रिप्लाय द्यायला सुद्धा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हं, आणि त्या घंटीवर सुद्धा नक्की टिक करा, आणि त्याच्यावर ऑल नक्की टिक करायचं, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतं. ही माझी डायरी आहे, युट्यूबची डायरी आहे, ऑफिसची जी डायरी आहे ती ऑफिसच्या टेबलवर असते. आणि आता मी बेड सुद्धा नीट करते, कारण जोपर्यंत घरात बेड नीट नसतो ना तोपर्यंत घरात अजिबात शांती वाटत नाही, म्हणजे क्लीन वाटत नाही घर. तर सकाळी मी उठल्याबरोबर आधी बेड नीट करते, तर सकाळची तर माझी हॅबिट आहे. पण माझा जो नवरा आहे मंगेश, त्याला ऑफिसचं काम बेडवरच बसून करायला आवडतं. तो लॅपटॉप टेबल घेऊन इथे काम करतो, तो सगळ्या पसारा त्याचाच होता, तर त्यामुळे मला हे संध्याकाळी सुद्धा एकदा करावं लागतं. तो सुद्धा मला खूप मदत करतो, पण आज त्याचं सुद्धा ऑफिसचं काम सुरू आहे, नाहीतर ॲटलिस्ट त्याचे चार्जेस वगैरे तो उचलून ठेवते, त्यामुळे त्याची सुद्धा खूप मला मदत होते. आता मी इथे सगळा बेड जो आहे तो नीट करून घेते आहे. बेडशीट जी आहे ती मी प्रत्येक 3-4 दिवसातनं चेंज करते आणि ते वेगळ्या रुटीन मध्ये आहे, इव्हिनिंगला नाही करत, करायची असेल तर. तर इथे माझा बेड जो आहे तो अगदी नीट झालेला आहे. आता माझा जो साईड टेबल वगैरे आहे किंवा मला वाटतं जिथे धूळ बसली आहे ना तिथे मी थोडंसं क्लीन करून घेतलं एका स्क्रॉच बाईटनेच, आणि झाडू सुद्धा मारून घेते आहे. माझी एक महत्वाची टीप आहे, नेहमी बेड जवळ ना अशी एखादी मॅट ठेवा, छोटी किंवा कार्पेट ठेवा, म्हणजे तुमचं जे चादर आहे ना, बेडशीट जी आहे ती लवकर खराब होत नाही, अगदी फ्रेशच्या फ्रेश राहते. आता माझी सगळी कामं झालेली आहे, पूर्ण घर नीट साफ करून झालंय. एकदा मी हँडवॉश करून त्यानंतर फेसवॉश सुद्धा करून घेईल. मला परत माझ्या मैत्रिणींनं एक टीप सांगायची आहे, टीप नाही ॲडवाईस आहे माझं, की जर तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा मोठी जरी असेल किंवा कोणी नसेल, हस्बंड असेल, सासू सासरे असेल, तुम्ही जॉईंट फॅमिलीत राहत असाल, तर प्लीज तुम्ही कुठल्या ना कुठल्या कामामध्ये कुणाची ना कुणाची मदत घ्या. त्यामुळे ना एक थोडंसं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आणि काम जे आहे ते पटापट झाल्यासारखं सुद्धा वाटतं. माझी मस्त साईडला गाणी सुद्धा सुरू आहे, तर गाणी ऐकत ऐकत मस्त काम कसं झालं कळालं सुद्धा नाही, आणि टोटल मला या पूर्ण कामाला एक तास जातो. अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं घर बघायला प्रत्येकाला आवडतं आणि ते बघून एक वेगळाच उत्साह सुद्धा निर्माण होतो. तर अशा क्लिनिंग रुटीन जे आहे ना ते तुम्ही सुद्धा करतच असाल तर मला तुम्ही तुमच्या काही ज्या कमेंट्स असतील, फीडबॅक्स असतील, ते कमेंट सेक्शनमध्ये लिहा, किंवा तुम्ही तुमच्या काही टिप्ससुद्धा मला देऊ शकता, मला ते वाचायला ऐकायला खूप आवडेल. तर एक असा लुक देते मी की कसं वाटतंय स्वच्छ घर झाल्यानंतर. Thank you.
तर वेलकम बॅक मैत्रिणींनो, तुम्ही माझं रुटीन बघून घेतलं की ऑफिसनंतर मी कशा प्रकारे घर मॅनेज ठेवते, जेणेकरून मला सकाळी जास्त टेन्शन नसतं. पण सकाळची कामं थोडीशी वेगळी असते, ती सुद्धा कधीतरी मॉर्निंग रुटीन शेअर करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर मला तुम्ही सांगा, मी मॉर्निंग रुटीन आफ्टरनून रुटीन पण शेअर करेल. आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की द्या, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या सुंदर अशा मैत्रिणींनो, प्लीज सुंदर सुंदर अशा कमेंट करा, तुमचा फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये द्या, कारण तो खूप अनमोल असतो. चला बाय.